कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशातील उद्योगधंदे बंद पडले आहेत, त्यामुळे उपासमारीची वेळ अनेकांवर आलेली आहे. अशा परिस्थितीत मूल येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाच्या नातेवाईकांना जेवणाची मोठी अडचण निर्माण झालेली होती असे लक्षात आल्यानंतर मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर व भाजपा मूल शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने रोज 2 वेळच्या जेवणाची रुग्णालयातील नातेवाईकांना सोय करून देत आहेत. संचारबंदीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ ओढावत आहे. गरीब व मजूर वर्ग यांच्यासह बाहेरगावी अडकून पडलेले पायदळ आपल्या गावाकडे निघाले आहेत. आज कोरपनावरून 3 मजूर ब्रह्मपुरीकडे पायी जात असताना मूल येथे त्यांना जेवणाची सोय सुद्धा भोयर यांनी केली. ते मजूर आपल्या गावाकडे रवाना झाले. माणुसकीच्या भावनेतून अडचणीत आलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना गेल्या 8 दिवसांपासून 2 वेळच्या भोजनाची व्यवस्था करीत असल्याने शहरात भोयर परिवाराचे कौतुक केले जात आहे. भोयर आम्हाला नाका जेवण देत आहे तर कोणी आमचे नातेवाई नाही, आमची सून डिलिव्हरी झाली आहे तर आम्ही आलो. दवाखाने हॉटेले विना बंद आहे तर भोयर साहेब आम्हाला जेवण वाढता असं आमचं काय. कोरोनाबद्दल जगजाहीर हे कोरोना पसरला आहे व्हायरस, त्याच्यामुळे आपल्या पेशंट दवाखान्यामध्ये उपस्थित आहे, त्याच्यामुळे आपल्या गाड्या वाहक पूर्ण बंद असल्यामुळे पेशंटला पेशंटच्या नातेवाईकांना आपण जेवणाची सोय नसल्यामुळे आपल्या मूल तालुक्यामध्ये अध्यक्ष साहेब भोयर त्यांच्याकडून जेवणाची सायंकाळी आणि सकाळ 2 टाईम जेवणाची व्यवस्था करत आहे आणि प्रत्येक पेशंटला व्यवस्थित जेवण मिळत आहे, त्यांच्याबद्दल मी धन्यवाद आहोत. भोयर दाम्पत्य नगराध्यक्ष परिवारांकडून आम्हाला भोजनदान 2 टाईमचा करून राहिलेले आहेत, तरी मी त्यांचा खूप खूप आभारी आहो. आणि मूल तालुकामध्ये जिकडे तिकडे पूर्ण दुकान बंद आहे आणि इकडे तिकडे लोक कोणीही फिरून नाही राहिले बाहेर, तरी पण आमची सोयसुविधा करून राहिले आहेत. पेशंटची आम्ही नातेवाईकाची सोय ते करून राहिले आहेत.